नमस्कार शिंदोई रश्मी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शंकर पेढे, तर त्याचे आता कुर्ती पाहू। आता मी हे अर्धा किलो मैदा घेतला, चांगला असा गाळून घ्यायचा मैद्याच्या चाळणीनं। आता याच्यात एक वाटीभर आपण तूप टाकू। आता हे असं पूर्ण मिक्स करून घेऊ, चांगलं एक जीव करून घेऊ, चांगलं म्हणजे सगळं तूप मिसळलं पाहिजे त्याच्यात। अर्ध्या किलोले परफेक्ट एक वाटी भर तूप होते। तुम्हाला जर आता एका किलोचे जर लागले तर दोन वाट्या तूप घ्यायचं, दोन वाट्या पिठी साखर घ्यायची। आता हे तूप आपलं पूर्ण मिक्स झालं। आता याच्यातनी एक वाटीभर हवा पिठी साखर घेतली मी, हवा कशी मस्त बारीक काढून घेतली। आता हे पण टाकू आपण याच्यात, हे पण अशी मिक्स करून घेऊ पूर्ण। आता एक चमचाभर चांगला ओवा घेतला मी, चांगला निसून घेतला। आता हे टाकू आपण, थोडासा सोडा घेतला मी खायचा, थोडस मीठ घेतलं। आता हे सगळं असं मिक्स करून घेऊ आपण। आता हे सगळं मिक्स झालं। आता याच्यात मी थोडं थोडं पाणी टाकू आपण, असा उंडा चुरून घेऊ चांगला। थोडं थोडंच टाकायचं, एकदम नाही टाकायचं। कारण की आपण याच्यात पिठी साखरही टाकेलाय, तुपही टाकेलाय, तर पाणी कमी लागते। एकदम टाकलं तर मग ते पातळ होते। आता हे असं चांगलं चुरून घ्यायचं। आता पाहायचं कसा मस्त गोळा झाला, मस्त नरम झाला, जास्त कडक पण नाही, जास्त नरम पण नाही। आता हे आपल्या उंड्याने चांगले 5 मिनिट झाले, चांगला हा असा मुरला, हा किती नरम आला मस्त। आता हे आपण तूप घेतलं, पैपाटाला थोडस असं तूप लावून घेऊ। आता बेलण्याने पण असं थोडस तूप लावून घेऊ आपण। आता असा गोळा घेऊ तयार करू। आता पाहे कसा चांगला गोल गोळा झाला। आता हा गोळा ठेवू आपण याच्यावर पैपाटावर। आता हे असा लाटून घेऊ, असा जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, पाकशी एकसारखी लाटून घेतले, काप पाडून घेतले। आता हे आपण आता चांगले तळून घेऊ। आता आपण पाहू तेल तापलं का नाही, तर असा थोडासा गोळा टाकून पाहायचा। आता हे आपलं तेल तापलं, पाक असं बुडबुडे येऊन राहिले त्या गोळ्याले। तर आता हे कसं समजा तेल तापलं तर हा गोळा वर येते। आता हे आपलं तेल तापलं, हे गोळा काढून घेऊ आपण। आता हे शंकर पेढे आहेत ना, हे आपण आता असे काढू काढू तळून घेऊ असे। अशा प्रकारे आता आपण असे चांगले तळून घेऊ। शंकर पेढे कसे लहान मुलाला खूपच आवडतात, असं खाली वरे करत राहायचं, नाही तर मग ते जळून जातात। पाहिजे कसं चांगला कलर येत चालला, आता पाहता येते कसा चांगला कलर येत चालला। आता हे असे काढून घेऊ आपण, असे झारत राहायचं, पूर्ण तेल गळून जाते त्याच्यात। बाकीची पण असेच काढून घेऊ आपण।